하다가도 같이 시험했네. 아니 때나 들어갔다 그랬었어. 문제집 가면 아 됐다 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 아 됐다 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 아니 소비관에 만났을 때 있었지도 그나 그래서 됐다 됐다 하다가도 가는 선물이 있거든. 그 아침에 가면서 같이 있어가 이제 먹소에 맞이 내다다이프는 세계가 많지 않지. 저것이끼리 이 세월투자에 내가 아직까지 상기스 에스티센체프에 이사 우지 왔다다 세차 우지 왔다다 전차 대란 있었네. 그 이사에 허천데 그지 이사 사하에 이 내까지 허지웠던 그래서 성원지사 내일에 성원지사님이 계셔 계셔 파티시 야스타도 같이 사귀어버리 같이 사귀어버렸지 서로 사원지 전사 후에 작진어 위에 안타치 파티시 중화 사귀어차 우파시티나 야스타가 있지 이 상기차 길리차 내가왜 다하동차 좋은 주냐 살까전차 손 힘으로 서서 먹지 기독교에 맞아 문제문제 왔을 때 맞아 문제를 액 자체에 놓고 살렸을 때 액 와서 자체 위산성이 있을 때 아니 전체 우리의 계속하니까 그래 맞아 계속이 있었어 사장실에 왔니 아니 자체는 이제 놀라서 고백을 놀라서 새끼에 가서 싸웠어 이것이 싼 시사 맞아 박차지 아참은 남자 뉴진하지 아니 아참 새끼 저 박차리 박차 소리지 박차 소리지 가지까지 나오지 남자 나오지 그 진짜 나오지 아니 분야에서 박차지 하니까 그렇지 하니까 남자가 간직했어 아니 저 참은 빨리 한다 아마 사견차 간다라 간다라는 런냐 사치 아니 박차 말라차 사치 말라차 그 회칼 아니 사자수라 면리 아마 녹한차 오라네 아니 파스파 차원지 마하라차차 라스칸 오지 사자수라 녹성이지 말라차 마하라차차 위산차 오지 사칸 사차차 원치라네 아니 했을때 가각사라니 가신가사라니 고라후진가사 전체는 석태사치 우리 가요사가세요 그러니까 고라후진가사 서울아전차 전체가 소리만이 말했어 벌렸지 기모들 벌렸지 끝까지는 벌라샤스지 후사사이 하이샤스 암차야 돈 살까지 일찬다 고라 이샤스건 아즈와라야스까지 후세요 아 이한 여우니키 가람이 이거 외계한테 씻고 살 수는 없어요. 그러면 진짜 말할 사치 아닌데 있었지. 진짜 새 사치예요. 귀한데 세우지. 그스터카다라. 아니 가야 이시만 다카다라. 하도 셋까지 말게. 그 셋까지한테 히타치 덤프로 가져다 사치. 아직하라서 난 자발되었어 난. 아직 딜리샤소 말할 사치였어. 라지 카치아나 예친치치 아싸네 라 아토세 눈 하나 차차리 라자 그래 레샤차 시치치 더워 가자리 원치 원은 소화지치 소화지 운 가자도 빨리 하이 세치 카차차 사치 비운 라자 그래라 안전 상기스 이야 레샤차 고다운 우리 액체 지인 만나 후세 비우도 다니 아는 자네 아메리카에서 안 나오다기 한치 아니라 세우겠던 때네 내가 뜻이야 썼어 아니 세치 화장 대신부터 세치가랑차 대신부터 아니 아메리카에서 자네 말고 있어 세치 안 나오네 하니까 아메리카에서 세치 화장 시킨 것도 와두기 세치 화장 시킨 것도 와두기 세치 화장 아직은 산사 아니야 아주 니가 뜻이 왜 안 하냐
आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता, तांदूळ आणत होता, तो देश 10 वर्षाच्या नंतर जगाचा 2 नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा 1 नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला. याचं कारण या देशाच्या कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले, आम्ही लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदललं. 2 दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातल्या गहू आणायचा. काय चाललंय हे? जो देश जगातल्या 18 देशांना गहू देत होता, अन्नधान्य देत होता, राज्य बदललं. मोदी साहेबांचं राज्य आलं, शेती आणि शेतकऱ्यांच्या संबंधी व्यक्तींची अस्त्र नाही आणि त्याचा परिणाम आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात जायला लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली. आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरण. जगामध्ये 10 वर्षाच्या पूर्वी 2 नंबरचं साखरेचं उत्पन्न भारतामध्ये होतं आणि 1 नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं. आणि त्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानदारी होती. अनेक वेळा मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोण चालवतो, त्या कारखान्याचं नाव काय, तर तो कारखाना घाटग्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालणारा हाच तुमच्या तालुक्याचा कारखाना होता. अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला बक्षिसं दिली, माझ्या हातून अनेकदा बक्षिसं दिली. एक दिवशी सांगितलं संबंधितांना की बक्षिसं घ्यायचा मागचा पक्ष तुमच्याच आहे, कारखाना चांगला चालवता खरं आहे, त्यामुळे आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यावं लागतं. तर आता बक्षिसं ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का? इतकी बक्षिसं तुम्ही मिळवली त्याचं कारण तो कारखाना उत्तम दिशेने चालवला. आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे. इथं तुम्ही ऊस पिकवला, साखर तयार केली, आम्हाला ही साखर जगात पाठवायची होती, त्या निर्मातीला आजच्या सरकारने बंदी आली. साखरेबरोबर इथेनॉल तयार करायला लागलं, तुम्ही लोक या ठिकाणी इथेनॉल करता, 2 पैसे अधिक मिळतात. या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी याची पावलं त्या ठिकाणच्या शेतकरी अंतर्गत. या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे, कष्ट करायची त्यांची तयारी, कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण दिसतंय काय, या ठिकाणी तरुणांना मदत करणं सोडा, पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याची पावलं आज मोदी सरकार करते. तुम्ही कदाचित ऐकलं असेल 10 दिवसाच्या पूर्वी पुण्याला 1000 तरुण उपोषणाला बसले, संघर्षाला बसले आणि मागणं काय त्यांचं होतं, त्यांचं मागणं एवढंच होतं की आम्ही शिकलोय, काम करायची तयारी आहे, काम करायचा अधिकार आम्हाला द्या. पण तो अधिकार द्यायला आजच्या राज्यकर्ते व्यक्तींची तयार नाही एवढंच हवे. तर परदेशातनं काही वस्तू आयाती करायच्या आणि लोकांना तरुणांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातनं जी संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावलं असे हे राज्यकर्ते टाकायला लागलेले आहेत. आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धत नावाची एक पद्धत काढून कष्ट करणाऱ्या तरुणांचा कष्टाचा अधिकार हे सरकार घालायला लागले. आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो. तुम्ही आज वाचा महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात फक्त वाचा 1, 2, 4 कमीत कमी 2 ते 4 उदाहरणं आणि वाचल्या महिलांच्या अत्याचाराच्या असतात. आपण बघितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरला 2 शिवजा मुलींच्या अत्याचार करणारी काही बदमाश करून म्हणली, त्याच्यामध्ये लोकांच्या संख्यावर निर्माण झाला, 1000 लोक रस्त्यावर आले, रेल्वे लाईन बंद पाडली आणि केंद्र सरकार त्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्याबद्दल कठोर आणि सक्तीची पावलं
तीस लाखांची अवजत आवश्यकता असताना जे लोक संसार व्यक्त करण्यासाठी आले त्यांचं खसे वजनाच्या संबंधीचं काम अशा शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं. आपल्या भगिनींचा अत्याचार होतो, त्यांचा सन्मान ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संसार झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही. आया बहिणींचे अभिनू सन्मानाच्यासाठी तो संसार होऊन रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्याऐवजी हजारो लोकांच्या खशिया भरले आणि त्यांना तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची भावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली. आज हे सरकार खऱ्या असताना कष्टकऱ्याच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची दखल न करण्याच्या उद्देशाचं सरकार. आता जयंतांनी उल्लेख केला, मालवणला काय झालं, शिव छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता. सागरी क्षेत्राचं महत्त्व या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला कळलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळेल. सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेचं आहे ही भूमिका पहिल्यांदा शिवछत्रपतींनी मांडली. सागरी क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभा करायचं याबद्दलची कार्यकर्ताने ही शिवछत्रपतींनी केली. आणि त्याच पद्धतीनं मालवणच्या जवळ सिंधुदुर्गच किल्ले महाराजा असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्याचा तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा उभा केला. तो पुतळा आपण पाहिलं आपल्याला धक्का बसला की तो पुतळा उद्ध्वस्त झाला आज तो फाडला गेला. आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, वारा जास्त होता, वाऱ्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा पाहिजे. मी मुंबईला गेला, इंडिया गेट नावाचा भाग आहे, तिथं 60 वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंत चव्हाणांनी उभा केला. समुद्र जवळ आहे, अखंड वारा असतो, कधीही त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. आणि इथं पुतळा बसून 1 वर्षसुद्धा झाले नाही, 6 महिन्याच्या पूर्वी तो पुतळा बसवला. देशाचे प्रधानमंत्री आले, त्यांनी त्याचं अनावरण उद्घाटन केलं. आज तो पुतळा उद्ध्वस्त झालेलं चित्र आपल्या सगळ्यांना बघायला दिसतं. आणि त्याचं कारण असं स्वच्छ असं दिसतंय, त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झालेला. अच्छे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी लेखनपणाची भूमिका घेतात अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि जो निकाल घ्यायचा असेल तर स्वच्छ चारित्र्य संपन्न आणि लोकांच्या हिताची जपणूक करणारी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्तर्थेच्यासाठी मला अतिशय आनंद आहे. समाजांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो. आणि तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांनी तुम्ही पाठवा. आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही, त्यांना आवश्यक काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे. आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे. दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं, तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं, पण प्रसंग येतो संकट येतात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मंचाच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही. काय माणसं ही आहे मला दिसतं, सरकार महिन्याच्या पूर्वी केंद्र सरकारमधल्या ईडी आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्यावर काही चौकशा सुरू केल्या. चौकशा सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ झालेलं कुटुंबाच्या भगिनींनीसुद्धा जाहीरपणाने मागणी केली की आम्हाला लोकांना त्रास देण्याच्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला. आणि याच्यासुद्धा सोडा ही भूमिका घेणारे लोक असा
अशा यात्रा कुटुंबांना देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले. हा कागदचा इतिहास नाही. कागद बाकी काही समजेल, बाकी काही संकटेल, पण उभ्या आयुष्यामध्ये लाचारी हा कधी स्वीकारणार नाही. आणि त्या लाचारीची स्वीकार तर ज्यांनी गेली त्यांना त्यांचा धडा शिकवायचं काम हे या ठिकाणी करणार याची मला खात्री आहे. आणि ते करण्याच्यासाठी आजचा हा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे. आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही, तो इतिहास कोल्हापूरचा आहे, तो इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्याच्यासाठी कागदकर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं येतात. त्यांनी आम्हा लोकांचा आत्मविश्वास वाढला. आणि मी तुम्हाला खात्री देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि तुमच्या समाजांची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे, नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे, ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्या सकाळी प्रयत्नांची फलाकर्षा करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.